या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरासाठी वर्षाला अवघे 2 TMC पिण्यासाठी पाणी लागते। ज्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा होतो ते उजनी धरण तुडुंब भरले आहे। 120 TMC पाणी धरणात साठले असून भीमा नदीतून तब्बल 51,021 क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे, त्यामुळे भीमेला पूर आला आहे। असं असलं तरीही सोलापूर शहराचे भोग काही केला संपत नाही। एकीकडे स्वातंत्र्याचा 75वा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात सर्वत्र साजरा होत असताना सोलापूरकरांची मुबलक पाणी ही मूलभूत गरज अद्याप पूर्ण होत नाही। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडली आहे। कधी पाणी साठवण क्षमता नाही तर कधी अंतर्गत जलवाहिन्या खराब झाल्या अशी कारणे सांगत मनपा अधिकारी वेळ मारून नेतात। वर्षासाठी 100 कोटीहून अधिक रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च होतात, मात्र रोग हल्याला आणि इंजेक्शन पखालीला अशा अवस्था असल्यामुळे गेल्या 20 वर्षापासून सोलापूर शहरातील पाणी पुरवठा सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत चालली आहे। सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करणाऱ्या आणि हरित क्रांतीचे बीज रोवणाऱ्या उजनी धरणाला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच तिरंगा साज चढवण्यात आला आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 55 दिवस अगोदरच हे धरण 100%हून अधिक भरले आहे। उजनी धरणातील 16 दरवाजांमधून भीमा नदी पात्रात तब्बल 51,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून या सोडलेल्या पाण्यावर तिरंगी लाईट इफेक्ट देण्यात आला आहे, त्यामुळे हे दृश्य अधिकच सुंदर दिसू लागलं आहे। सोलापूर महापालिकेच्या आवारात तब्बल 100 फुटी तिरंगा उभा करण्यात आला असून 2 दिवसापूर्वी हे काम पूर्ण झाले। शनिवारी सकाळी महापालिका आयुक्त पी शिवशंकर आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा 100 फुटी ध्वज फडकवण्यात आला। शिवाय महापालिकेचे इंद्रभुवन प्रशासकीय इमारत आणि काउन्सिल हॉलला तिरंगा लाईट इफेक्ट देण्यात आल्यामुळे हा परिसर स्मार्ट दिसू लागला आहे। सोलापूर शहरात बुधवारी म्हणजे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व सिग्नलवर गाड्या थांबवल्या जातील। प्रत्येक वाहनातील चालक प्रवासी वाहनातून खाली उतरून रस्त्यावरच राष्ट्रगीत म्हणतील आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर सर्व प्रवासी वाहने निघतील असे नियोजन करण्यात आले आहे। सोलापूर शहरामध्ये 19 सिग्नल आहेत, त्यामुळे सोलापूर शहरवासियांनी 1 मिनिटासाठी या सिग्नलवरती उभा राहून सामूहिक राष्ट्रगीत म्हणावे असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ दीपाली धाटे यांनी केले आहे। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK 1.5 BHK 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे। रस्ते ड्रेनेज पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साइटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर। संपर्क 99 75 27 32 69 आणि 84 46 12 33 16। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100%हून अधिक भरलेले आहे। शनिवारी सकाळी 10:00 आकडेवारीनुसार या धरणात तब्बल 120 TMC म्हणजेच 105% पाणीसाठा झाला आहे। दौंडमधून अजूनही 55,000 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। उजनी धरणात 123 TMC पेक्षा जास्त पाणीसाठा करता येत नाही, त्यामुळे भीमा नदीतून तब्बल 51,000 क्युसेक वेगाने पाणी सोडून देण्यात येत आहे। वीर आणि भाडगर धरण देखील भरल्यामुळे त्या धरणातून नीरा नदीत 33,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। नीरा आणि भीमा नदीचा संगम नीरा नरसिंहपूर येथे होतं, त्यामुळे संगमानंतर वाहणारी भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली असून प्रत्येक बंधारे पाण्याखाली गेली आहेत। शिवाय पंढरीतील अनेक मंदिरं दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे। शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चव्हाण कृषी क्षेत्रातील कार्यरत असणारे राजेंद्र देशमुख आणि पत्रकार अरविंद जोशी यांना यावर्षीचा विगु शिवदारे प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे। 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता किर्लोस्कर सभागृहात या पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी दिली। राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे। यामध्ये थेट सरपंच पदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी हा नियम लागू असेल। त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी केली।
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721. 84 46 57 51. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांचं हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. रश्दी पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना व्याख्यानापूर्वी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीनं स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या कामाला महत्त्व द्यावे, पूजा अर्चना होम हवन यासाठी त्यांनी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी असा सल्ला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. जयंत पाटील शुक्रवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे सातत्यानं दौरे करताना दिसत आहेत. अगदी मध्यरात्रीपर्यंत काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. याविषयी बोलताना दीपक केसकर यांनी त्यांची स्तुती केली आहे. केसकर यांनी म्हटलं आहे की रात्री केवळ 2 ते 3 तास झोपणारा व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत, त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे असं केसकर यांनी म्हटलं आहे. भारतीय सैन्य दलातील सर्व आजी व माजी सैनिकांना CSB कॅन्टीन मार्फत तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना पोलीस कॅन्टीनच्या माध्यमातून रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याची सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण म्हणजे रॉयल एनफिल्ड कंपनीचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स सोलापूर येथील बाळे कुर्डुवाडी करमाळा बार्शी शाखेला अवश्य भेट द्या. सर्व मॉडेल व कलर्स मध्ये उपलब्ध. चव्हाण मोटर्स 87/10 सुमन बाळे चौक सोलापूर. मोबाईल 77206940 आणि 88/05 98 75 88.